मगु सतली भानगढ़ मगु सतली भानगढ़ मगु सतली भानगढ़। चटका बसाय लागले मला हिकडून रुपे ओय अक्षा अक्षा उठन लगा उठन उठन काका रुपीच्या नादात फार बिघडलं का रुपये गबस सूर्या उठ बर त्याला नाही तर रुपयाच्या नादात पागल व्हायचं ना आपल्याला जायचं विसरून लखा ए काका काका ए रुपये झोप होते की मला झोप पलीकडे तिकडे थांब होय होय पाणी होतच होय मार पाणी रे बाबा लातच गाडी लखा मला मार काय नाही होत टाकू कर खरंच मार पाणी आय घालेन गप मारून पडा की रे काय लागून अले शहाणा आहेस गाड्या तू रुपीच नाव घेऊ येळत होता आणि आम्हाला मन लागला गोंधळ करायला स्वतःच गोंधळ करीतो लका हे उगा फालतू नको बोलू अरे मीन रुपी गावाच्या लोब्या बाजीत होता ते अरे पागल बिगल झाला काय रे तू अरे गहू काढून जमाना झालाय आपला आणि आता लागला काय लोंब्या बाजायला निम्मा गहू तर इकून टाकलाय तू अरे इकायच सोड निम्मा गहू तर आपण खाऊन बी टाकलाय हागून बी आलोत त्या गुवाची माती सुद्धा झाली असन आणि आता लागला लोंब्या बाजीत होतो पाग लावला झाले निवळी आणि कुठल्या गावाचं लागला स्वप्न बघायला ए कुत्र्यांनो तुम्हाला लय सुचाय लागलाय का रे गप आय घाला की तू आपा का देऊ मुंडक्यावर पाय तुमच्या पण होती आवला दी व्हायला 100% बघ काकाची कवटी फेल झाली अरे सूर्या काकाची काय चुकी आता त्याचा बरेच दिवस झाले कार्यक्रम नसन झाला रुपी सोबत म्हणून असं बावचोळीने करतय होय राव खरंय मला बी तसंच होतंय बघ लय दिवस नाही ना कार्यक्रम झाला कस तरी होतंय बघ आतून अय भावा तू कार्यक्रमाचं टेन्शन न घेऊ बर का तुला लवकर रत्नाबाईचा शेंगदाणा खायला नेतो तुमच्या पळा की गप मारून नाहीतर या गोदाडीने ना तुमची दोघाची नरडी आवडे तुमच्या इथं मुंडाक तुमच्या नुसता ताप आहे तिच्या इथं ढोपर माझ्या जीवाला तर गप मारून पडा आहे खरं तुमची आता झालं मात्र लचळ पोरकरी वळवळ मग मग पुढ पुढ मग कशी धडपड झालं मत्तऱ्याला चिळपूर करी वळवळ मग पुढ पुढ मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत कट्ट्यात फडफड मग उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतली भानगड जी मॅडम बोला चाळक काय नवीन खबर मॅडम छोकरीचे आई बाबा ज्या गावात राहतात ना त्या गावचा तपास लागलाय चाळक उद्या जाधवला घेऊन जावा आणि अख्खा गाव पालथा घाला उद्या छकुलीचे आई बाप भेटायलाच पाहिजे कळलं येस मॅडम
सच्चा डुक्कर छापा कुठं होता रे? मी किती हुडकलं तुला? हो गंगे, तुला सगळं सांगतो, पण आधी तू घराच्या पाठीमागे चल ना. अरे सच्चा घरा पाठीमागे नको, तिथंच आपल्याला पुरून टाकतील. तू काय कर, तू वड्याकडे जा, मी काय बी करून तुला तिथं भेटायला येते. गंगे तुला माझी शपथ आहे बर का, तू नक्की ये, तू जर नाही ना आली तर मी माझा जीवच दिल बघ. अरे बाबा तू इथून तरी जा, मी लगेच येतो तुझ्या पाठीमाग, जा बरं तू. मी जातो पण तू नक्की ये बर का. काय झालं रे चोळायला? ए झमणी झोप दे ना, गप मग गप झोप ना, चोळतो कशाला रे? अरे गुदू गुदू व्हायला लागलं, चोळीत नाही काय माणूस, गप झोप दे बरं का तुला सांगायला लागलो बघ. लयच गुदू गुदू होता काय तुला? हा चल मग त्या रत्नाबाईकडे नेतो. अयो अक्षा आयला खरंच नेतो का रे भावा? लयचा अंगात मुंगी आल्यासारखं झालंय बघ, त्या बाईला चिटकल्याशिवाय जाणारच नाही. अरे भावा तुझी चिकट झालेली चड्डी बघून तुझ्या भावना समजल्या ते मला, पण काय करणार पैसे नाही रे माझ्याकडं. अक्ष आपल्या काकालाच मागितलं तर देईन कर? गप आहे बाबा, त्याचं नाव नको काढू, ते आधीच आपल्याला बिघडत आहे, आणि त्याला जर आता पैसे मागायला गेलो ना तो कच्चा कच्चा आपल्या दोघं उडन. आयला भावा तुलाच काहीतरी करावं लागतंय बघ, आज चोळून चोळून सगळी केस निघून चालल्यात रे. सूर्जा एक काम केलं तर? अरे तो म्हातारा लावू ना घोडा, हा चल बरं त्याच्याकडून पैसे उचकू. अरे अक्षया माझं म्हातार लय बाराच आहे रे, सगळ्या गावाला पैसे वाटीन, पण झट मला रुपये बी काढून देत नाही बघ. सूर्जा मला तर डाऊटच यायला लागलाय भाऊ, आता नेमकं त्याच म्हातारीन तुला काढाय ना? ए आय घाल्या काय तुला काढलंय काय मग? आय घाल्या तीन बापाने काढल्यासारखं काय बोलायला लागलं रे? नीट बोल ना. तुझ्या आईला आय घाल्या, तुला दहा बाप लागले असते. मोबाईल दहा बापाने काढला असेल मला मारतो. ए आई घाल्यानो कशाला म्हणणं खेळत असतात रे, लगा डुकरासारखं लगा खाऊन नुसतं माजून गेला तर तुमच्या आईचं ठोपार तुमच्या, तुझ्या तर गाडीचा हाडूक मोडा पाहिजे रे कुत्री. काका तू सारखं सारखं मलाच मारित असतोय, हे आई घालीने दिवसा ढाबले मा बाप बदललाय, याला मारणं भाडकवला तुझ्या चांगला. हे आई घालू खोटं बोलतोय, मला तीन तीन बाप लावलेत आई घालीन. उठतो तिकडं आई घाल कोट्यावर जा शेण काढ ऐ काय थोपाड बघतो कुत्रीया. तुला नंतर माझा हे का दाखवतो उपटेव काय उपट्याचं ते तुला दाखवतो नंतर माझा हे का कुत्रीया. अरे कामापेक्षा जास्त माजला तर तुम्ही आवला दिनो, तुला तर असा हाबडा दाखवतो माझा. मुंडा तुझी चिडलाय माझ्यावर. गंगे तुझ्यावर तरी निसता चिडतय, पण माझी तर पक्की आयनीज वाय घातली बघ, त्यांनी पाच सहा पोर घेतय आणि नुसतं कुत्र्यासारखं ताणाय लागलंय मला, असं वाटतंय माझा जीवच गेलती, मला लय भीती वाटायला लागली. गंगे सच्चा वातावरण शांत होस तर ना आपण एकमेकांना भेटायचंच नको. अय गंगे असं बिघडल्यासारखं काय बोलायला लागली तू, अग हि तर एक एक दिवस कटन आहे ग, मला एवढी आठवण येते ग तुझी. अरे सच्चा मला बी तुझी लय आठवण येते रे, पण आता काय करायचं सांग ना तूच. हो गंगे परवा दिवशी आपल्या गावची यात्रा आहे, तुझ्या घरचे सगळे जातील देवाच्या पाया पडाय, जाऊ ना मग आपण पळून, कुणालाच काय कळणार नाही बघ. सच्चा उग बिघडल्यासारखं नको रे करू, पळून जाणं सोपं नाही. अगं घाल मग तुझी आई तशीच कडाकडानी, मला चांगलंच माहित होत तुझं प्रेम नव्हतं माझ्यावर, नुसतं नादी लावलंच मला कुत्रे, परत तोंड दाखवू नको तुझं मला. निघितून
आवळलं होतं काय म्हणायची ह्याला मोठीचा प्रेशर बी ते ह्यायला भांड जाईन काय लागली ही या या अपक्ष उमेदवार गोड बोलायचं बंद कर तुझं काम केलंय आता माझं काम कर अय जुलीबाई अगर दमफिम काढू ना अरे तुम्हारा काम मैंने ओके मध्ये किया रे लेकिन मेरे को ये बता ये सच क्या और गंगी की आई फी निजवी की नहीं अरे कुत्रा सारखा तुडवला गंगीच्या भावानं आता मला वाटत नाही सच्चे गावात फिरकर म्हणून अरे वा 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 ये होई ना बात हां ए तुझं झालं असेल आता माझं काम कर अगं जरा दम तरी काढ की गं अगं इतका मोठा आनंदाचा क्षण आहे हा जरा नवजून केलं असतं ना जाऊ तिकडं कोपऱ्या फिपऱ्यात काय होत त्या आई घाल्या खरंच बारा बापाचा आहे तू अरे बास कर की दुसरं ते पुरी फुकट हपलायच्या ए आई घाले तुझी काय कवटी फिवटी फेलाय का ग तू काय लोकाचीच काय अगं तू बी माझ्या थोडी थोडी दिलाची राणी आहेस की हा हिचं चाट तिचं चाट एवढंच लागत तुला तुझं परत थोबाड बघितलं ना नावाची रुपी नाही मी ए काक्या शिवदून बोलायचं ना बरं का तुझी काय बायको बिकू नाही मी परदेशी माझं काम कर लय तुझा फेस होतो चाललाय काय जरा दम काढ की दळ भद्री आवलात जरी पैसे एवढं राहू दे 20 रुपयाची या पाण्याला बर बर येते मी ए जुली अग आता आल्या सर सर चल ना उसर येऊ जरा खबडब करून काय होत त्याला हा आज आले असते बर का माझा मूडच नाही अगं तू एकदा उसात तर चल ग तुला असा मूड आणतो का नाही अग बाया 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 तुला एका झटक्यात शिकर तर टोक दाखवी तू काय रे तो टोक काय कमी आहे का लागला शिकर नेला असं म्हणती होय अगं मग चल की अजून 2 बिअरला पैसे देणार का तरी येते मी अगं 2 बिअरचा काय घेऊन बसली का अक्क बिअर भर तर लायसनच तुझ्या नावाने काढतो त्याच्या मायला चल हे बघ तुले तुला सांगतो कोणाचा बी नाद करायचा पर ह्या काक्या फकड्याचा कधीच नाश करायचा नाही तुला सांगतो तू माझी ज्ञान आहेस ग एकटीच चालली काय की आज भेटतो तिला आयला कुणाचा उठला आता हा बोल की येड जव काय तू सांगितलं तेवढं करीत जाणे त्या आई घाल्यास त्याच्या कुठे बी तुझा हातपाय तुंड टाका तुम्ही लोड घेऊ नका माझ्या गांडी दमन निस्तरायचा हा तू जेवढं सांगितलं ना तेवढं कर तू हा चालतंय चालतंय थांब थांब थोड्या फोन कर थांब ए किसने अरे कुणाला तोडायला सांगायला अरे हाय ना आपल्या गावात एक माझेल कुत्र ए बाबा ती काय बी असू दे पण हानामारी करी जाऊ नको र ए उपटे तुझ्या जर बहिणीला कोण उसात घेऊन गेलं तर तू काय गप बसणार का बरं अरे तिच्या मर्जीने जर गेली असेल तर गपच बसावं लागतंय र ए श्यामने तुमच्याकडे चालत असन आमच्याकडे नाही बरं जाऊ दे लय नको टेन्शन घेऊ चल की एकदा रुपयाला भेटू नू अरे आत्ताच एवढ्यात रानात जाताना बघितलंय रे मी ए आई घाले एक तर डोकं सटकलंय आणि ज्या डोकं सटकायची एकदा तुझी आई घालीतून काय लका दोस्ता दुसऱ्याचा राग आमच्यावर काढायला का ए बाबा तुझ्या गांडी जमणार तर काय 1000 रुपयाच्या माग लागला रे जाणं खप काम त्यांना बघ काय ए बाबा उग लय नको तापू जाणारच आहे मी उग ती गावची यात्रा आहे म्हणून थांबलोय मी बरं बर निघ बरं जातो पण संध्याकाळी भेटतो का जाऊ कुठ तर बाहेर जेवायला तू खर्च करायला येतो बाबा बस का बाबा तुला खर्च करायला लावणार आहे मी तू फक्त ये संध्याकाळी हॅलो हा अरे त्या सच्च्यावर चांगलं लक्ष ठेव रे त्याचा तुकडाच करतो दिसलं की
हेर की आर थाम तुला फोन कर थोड़े हेर मैं बोलू का नगर नाही बोलत जिथं उजळण तिथं उजळण दिनेश तू कधी आला झालं की दोन चार दिवस आणि तुला कसं माहित मी तर येते अगं गावात सगळ्यांना भेटलो तूच राहिली होती मग आलो तुला हुडकत हुडकत बाई मला तर वाटलं तू विसरला असशील अगं कसं विसरेन मी तुला आठवत का गावच्या यात्रेत आपण सगळ्यांनी मिळून एक फोटो काढला होता ते अजून बी रोज बघतो मी ए चल बाबा जाते मी घरी लय उशीर झाला थांब ना आधीच लय दिवसांना भेटलीस बसू ना गप्पा मारीत अरे उशीर झालाय आपण उद्या भेटू हे रुपाली उद्या खरंच भेटणार ना हो रे बाबा उद्या पक्का भेटणार कळलं काय यायला ह्या रुपीच्या सकाळपासून वाट बघतोय तिचा यायचा काय पत्ता नाही त्यायला ह्या पूर्वांच्या माग जर होऊन लागलं ना हे असंच आई घालते बा काय उपयोग नाही आणखी वाट बघू आता या किसण्याचं काय उठलंय की मरीच हा बोल बर बर थांब टपरीवरच आलो पाच मिनिटात मात्रला चळपूर करी वळवळ मग मग पुढ पुढ मग कशी धडपड झालं मात्रला चळपूर करी वळवळ मग पुढ पुढ मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतले भानगड मग उसतले भानगड झटतो नाकात पार शिरल्यागत सुसाट सुटतो कुणी वर खाली कुणी मदीत झटतो नाकात पार शिरल्यागत सुसाट सुटतो तो हात वो दिपल जडी त्याची फटाक्याची लड मग उसत वानगड करी उसत वानगड होई उसत वानगड मग उसत वानगड
भयो सत भनगड आला काय लाखाच बारा हजार करायला ऐ फालतू बोलायचं बंद कर चल टपरीवर आधी तू एकट्याची जाय घाल तिकडे मी मारलो ना तुला रोज रोज पुढे चारायला ए एडे भोकाच्या पुढे बिडे खायला नाही जायचं आता कालची पोरगी नव्हती का माझ्याकडे बघत चल की आज बी दिसली तर दिसली ए ए सोमनी तुझ्याकडे नव्हती बघत ती नाही नाही मग का तुझ्याकडे बघत होती वय अय बाबा घाल तुझ्या इथून काम धंदा करू दी नाही तर खोऱ्याचा दांडच घाली बघ डोक्यात आय घाले खोऱ्याचा दांडच घाल आमच्या डोक्यात इथं माझ्या दांड्याची सोय व्हायला लागली बघव ना वय तुला अय दिनी हे माझं पाकरू गुढी सांगतोय तिचा विषय सोडून द्या थोपड बघितलं का तुझं म्हणजे माझं पाकरू आहे अरे वास्तरी घ्यायला भेटलं का तुला पुरीचा तुझ्या पुढे आडो घेऊन झोपतो तिला मग तुला खरं वाटेल झोपायचं लांब राहू दी तुझ्या गांडीत जर दम असेल ना तू फक्त तिला बोलून दाखव दम काय थांब आता टी व्हीचा तुझा टाइम झाला आता दाख तू कुणाचं पाकरू येते चल तू चल 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 मला बघू दे नुसतं तोंडानं गाबण करतो काय डेफ नको मोठे मोठे का बांधतो चल तू